पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस बाबासाहेबांचे संपूर्ण जीवन प्रचंड संघर्षावर आधारलेले आहे त्यांनी हजारो वर्षाच्या व्यवस्थेशी संघर्ष केला त्यांनी उभारलेला समतेचा लढा मानवमुक्तीचा लढा म्हणून जगभर आदर्श ठरला आहे जगभरातील समतेच्या मानवाधिकार चळवळीला प्रेरणा आंबेडकर विचारातून मिळते विषमतेवर समतेचा विजय व्हावा यासाठी मनुस्मृती काढून देशात संविधानाची भीमस्मृतीचे युग सुरू झाले आहे म्हणून मनुस्मृती दहन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपण मनुस्मृती दहन दिवस हा ऐतिहासिक क्रांती दिनी म्हणून साजरा करतो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृती दहन करून बहुजनांना व स्त्रियांना विषमतावादी वर्णवादी जातीवादी व्यवस्थेमधून मुक्त केले तो दिवस म्हणजे मनुस्मृती दहन दिवस स्त्री मुक्ती दिवस महामानवास कोटी कोटी प्रणाम आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केले इथल्या माणसांना गुलाम करणारी मनुस्मृती आहे त्यातल्या त्यात शूद्र अतिशूद्र महिलांना इतर वर्गाचे गुलाम करणे हाच मनुस्मृतीचा उद्देश आहे मनुस्मृती दहन दिन अर्थात स्त्रीमुक्ती दिनाच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा